टोमॅटो लागवड जगामध्ये बटाट्याच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर केली जाते. सध्या टोमॅटो लागवड अतिशय लोकप्रिय झालेली आहे. घरामध्ये टिकाऊ पदार्थ बनवण्यासाठी, हॉटेल व्यवसायासाठी टोमॅटो फळांचा उपयोग करतात. टोमॅटो हे व्यापारीदृष्ट्या तसेच आहारदृष्ट्या महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. भाजीपाला पीक असल्यामुळे टोमॅटोचे स्थान वरचे आहे. कमी मुदतीत भरपूर उत्पादनाद्वारे भरघोस आर्थिक लाभ देणारे हे पीक असल्याने महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र लक्षणीय वाढ झालेली आहे. महाराष्ट्रात या पिकाखाली 43,500 हेक्टर क्षेत्र आहे. नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली या जिल्ह्यामध्ये या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाची उत्पादकता कमी आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे रोग व किडीचा प्रादुर्भाव हे होय. हवामान व जमीन. हवामान टोमॅटोच्या पिकाच्या वाढीला सौम्य हवामान चांगले मानवते. दिवसा 26 ते 28 अंश सेल्सिअस तर रात्रीचे 18 ते 20 अंश सेल्सिअस उत्तम समजले जाते. स्वच्छ सूर्यप्रकाश पिकाला चांगले हवामान सतत ढगाळ असल्यास फळधारणा कमी होते व रोगराई वाढते. टोमॅटो पिकाच्या यशस्वी लागवडीसाठी त्याला लागणाऱ्या हवामानाची गरज समजावून घेणे महत्त्वाचे आहे. मूळचे उष्ण हवामानातील पीक असले तरी अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रामध्ये या पिकाची लागवड जवळपास वर्षभर केली जाते. अतिथंडी पडल्यास टोमॅटोची वाढ खुंटते आणि तापमान 13 अंश सेल्सिअसच्या खाली आणि 36 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास झाडांना आणि फळांना इजा होऊन अनेक प्रकारच्या विकृती दिसून येतात. फळधारणेसाठी रात्रीच्या तापमानाचे अतिशय महत्त्व असते. रात्रीचे तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्यास फळधारणा चांगली होते. दिवसाचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास फळांना चांगला रंग येत नाही आणि फळे वजनाने हलकी राहतात. पुष्कळ वेळा उन्हाळ्यामधील पिकामध्ये ही विकृती आढळते. हवेतील आर्द्रता कमी आणि जास्त तापमान यामुळे सुद्धा फळधारणेवर फरक पडतो. हवेतील आर्द्रता जास्त असल्यास कीड व रोगाचा प्रादुर्भाव अधिक जाणवतो. हवामानाचा टोमॅटो पिकाच्या विविध अवस्थावर. पावसाळी टोमॅटो पिकासाठी जमीन ही चांगली निचरा होणारी असावी. भुरकट पोयट्याची किंवा मुरमाची जमीन पावसाळी हंगामासाठी टोमॅटो लागवडीसाठी उपयुक्त ठरते. हलक्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होतो. पिकांची वाढसुद्धा चांगली होते आणि फळे लवकर तयार होतात. मात्र अशा जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा पुरवठा करावा लागतो. टोमॅटोच्या अन्नद्रव्य व पाणी शोषणाऱ्यामुळे 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत म्हणजे वरच्या थरातच असतात. पावसाची किंवा उन्हाळी हंगामात जमीन किंवा या पिका अगोदर 3 ते 4 महिने पडीक ठेवावी. भारी काळ्या जमिनीत झाडांची वाढ चांगली होऊन फळे उशिरा लागतात. भरपूर उत्पादन येते. क्षारयुक्त, चुनखडीयुक्त व तसेच चोपट जमिनीत टोमॅटोचे योग्य पोषण होत नाही. त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याची विशेषतः लोह, जस्त याची कमतरता जाणवते. योग्य पोषण न झाल्याने झाड कोमकुवत राहून किडी व रोगास बळी पडते आणि उत्पादनात घट येऊन आर्थिक नुकसान होते. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये सूत्रकृमी, मर यांचा प्रादुर्भाव नसावा. सक्रिय हंगामासाठी लागवडीस भारी काळ्या जमिनी टाळाव्यात. टोमॅटोच्या सुधारित जाती. टोमॅटो लागवडीसाठी सुधारित जातींची निवड ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. इतर भाजीपाला पिकांच्या तुलनेत टोमॅटोच्या सर्वाधिक सुधारित जाती उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे संकरित जातीसुद्धा उपलब्ध असल्यामुळे आता शेतकऱ्यांना भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी त्याचा वापर फायदेशीर ठरत आहे. त्याचप्रमाणे लागवडीचा हंगाम आणि पद्धत, हवामान, बाजारपेठ यांचा विचार करून योग्य सुधारित जातीची निवड करावी. सुधारित जातीच्या मानाने संकरित जाती शेतकऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. कारण संकर जोमामुळे 3 ते 4 पट अधिक उत्पादन मिळते. याशिवाय आकर्षकता, टिकाऊपणा हे इतर गुण आहेत. परंतु संकरित वाण विविध विषाणूजन्य रोगांना फार मोठ्या प्रमाणावर बळी पडतात. संकरित जातीच्या लागवडीत पीक संरक्षणावर खूप खर्च करावा लागतो. तरी कधी कधी खूप नुकसान सोसावे लागते. शिवाय संकरित बियांचे
भाव सुधारित जातीच्या तुलनेत 15 ते 30 पटीने जास्त असतात व संकरित बियाणे प्रत्येक वेळी नव्याने घ्यावे लागते. युनिकॉर्न सीडच्या संकरित टोमॅटोच्या जाती. संकरित टोमॅटो स्मिता ठळक वैशिष्ट्ये: अल्पावधीत भरपूर फुले व फळे देणारे, साधारणतः 2.5 ते 3 फुटापर्यंत उंच वाढणारे व खताना भरपूर प्रतिसाद देणारे संकरित वाण. लागवडीनंतर अवघ्या 50 ते 60 दिवसात सुरू होते. पिकांचे व्यवस्थापन उच्च प्रतीचे असल्यास प्रत्येक झाडास 140 फळे धरण्याची क्षमता. भरपूर गर असलेली कडक आकर्षक लाल रंगाची अंडाकृती फळे येतात. प्रत्येक फळाचे वजन 80 ते 100 ग्रॅमपर्यंत. फळांची साल जाड असल्यामुळे वाहतूक व साठवण क्षमता जास्त, त्यामुळे बाजारपेठेत मागणी जास्त. एकरी 40 ते 45 टन उत्पादन येते. नामदारी सीडच्या संकरित टोमॅटो जाती. NS 815 F1 संकरित वाण. झाड मध्यम मर्यादित जोमदार वाढीचे, पाणी मध्यम, खरीप व रब्बी हंगामात उत्तम लवकर येणारा संकरित वाण. फळ 70 ते 75 ग्रॅम वजन. अंडाकृती गोल, पिकल्यावर गर्द लाल, घट व वाहतुकीस उत्तम, फळे उकलत नाहीत. TSS चे प्रमाण 5 ते 5.5%. स्वाद चांगला व सुवासयुक्त. प्रक्रिया व त्वरित बाजारासाठी चांगले रोगनिरोधक क्षमता. सूत्रकृमी विरोधक उत्पादन खरीप व रब्बी हंगामात चांगला वाण. हेक्टरी 92 टन उत्पादन 90 ते 100 दिवसात. NS 812 F1 संकरित वाण. झाड जोमदार वाढीचा व दाट पाने असलेला, महाराष्ट्रात आणि दक्षिणेकडे राज्यात उत्तम येणारा लवकर येणारा संकरित वाण. फळ गोल ते किंचित लांबट गोल. फळ पक्व झाल्यावर एकसारखे हिरवट रंगाचे. फळ घट हाताळणेस व वाहतुकीस उत्तम. दाट गरयुक्त. TSS चांगला. 80 ते 85 ग्रॅम वजनाचे. आकर्षक व चांगला स्वाद असलेले. फळ प्रक्रिया किंवा ताजी फळे बाजारात विक्रीसाठी उत्तम. उत्पादन हा वाण चांगले उत्पादन 90 टन प्रति हेक्टरीपर्यंत 90 ते 100 दिवसात देऊ शकतो. स्वरक्षा F1 संकरित वाण. झाड मध्यम मर्यादित भरपूर पाणी असलेला, आटोपशीर वाढ असणारा, लवकर तयार होणारा वाण. फळ 85 ते 90 ग्रॅम वजनाची गोल फळे. पक्व झाल्यावर एकसारखे हिरवट रंगाचे. पिकल्यावर गर्द लाल. तोडणी सुलभ. फळ मध्यम घट. बॅक्टेरियल विल्ट या रोगास भरपूर प्रतिकारक. दक्षिणकडील राज्यात खरीप व रब्बी हंगामात भरपूर उत्पन्न देतो. उत्पन्न 90 ते 95 दिवसात. हेक्टरी 85 ते 90 टनापर्यंत उत्पादन मिळू शकते. अमोघ F1 संकरित वाण. झाड मध्यम मर्यादित दाट पाने असलेला, जोमदार लवकर तयार होणारा वाण. फळ 85 ते 90 ग्रॅम वजन. गोल. फळ पक्व झाल्यावर एकसारखे हिरवट रंगाचे. पिकल्यावर गर्द लाल. फळ घट्ट. तोडणीस सुलभ. हाताळणीस आणि वाहतुकीस उत्तम. फळे उकलत नाहीत. लायकोपिनचे प्रमाण भरपूर. TSS चे प्रमाण चांगले. रस घट्ट. स्वादयुक्त व सुवासयुक्त. चमकदार आकर्षक फळे. ताजी फळे विक्री किंवा फळ प्रक्रियेसाठी उत्तम. महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यामध्ये उत्तम प्रतिसाद देतो. वेगवेगळ्या हवामानात उत्तम उत्पादन देण्याची क्षमता. उत्पन्न प्रति हेक्टरी 90 दिवसात 90 ते 95 टन उत्पन्न देणारा वाण. US ॲग्रीशीडच्या संकरित जाती. US 1080 लवकर फळधारणा. अल्पकाळात भरघोस उत्पादन. फळ चौकोनी गोलाकार, आकर्षक लाल रंग. 3.5 ते 4 फुटापर्यंत वाढणारे. दूरच्या मार्केटसाठी योग्य. तिन्ही हंगामासाठी लागवडीस उपयुक्त. US 390 60 दिवसात पहिला तोडा. भरपूर उत्पादन. फळ चौरस गोलाकार. परिपक्वतेनंतर आकर्षक लाल रंग. 3.5 ते 4 फुटापर्यंत वाढणारे झाड. 2.5 ते 3 महिने सतत चालू राहतात, त्यामुळे तेजी मंदीचा फायदा होतो. टणकपणामुळे दूरच्या मार्केटिंगसाठी योग्य. पावसाळी व हिवाळी लागवडीस योग्य. सिमिनस व्हेजिटेबल सीड्स. निधी झाडाचा प्रकार. सतत वाढणारे जोमदार झाड. फळांचा आकार चौकोनी गोल. फळांचे सरासरी वजन 80 ते 90 ग्रॅम. फळांचा रंग आकर्षक गडद लाल. रोग प्रतिकारक क्षमता. बॅक्टेरियल विल्टची प्रतिकारक क्षमता. मैको संकरित टोमॅटो बियाणे. संकरित टोमॅटो सदाबहार. फुलांचा पहिला बहार. रोपे शेतात लावल्यानंतर 25 दिवसांनी. फळाचे सरासरी वजन 60 ग्रॅम.
फळ चौरस आकाराचे असते. परिपक्व फळांचा रंग गडद लाल असून देठाकडे हिरवट असतो. रोपांची वाढ सुनिश्चित असते आणि भरपूर पाणी असल्याने फळांना उन्हाचा त्रास होत नाही. पाने जाडसर, रुंद आणि आकाराने लांबट व रंगाने गडद हिरवी असतात. पहिले फळ लावणीनंतर सुमारे 70 दिवसांनी परिपक्व होते. मध्यम अवधीत येणाऱ्या संकरित वाणापेक्षा हे थोडे लवकर तयार होते. फळांची साल जाड असल्याने वाहतुकीत फळे चांगली राहतात. फळांचे TSS 4.7 वृक्ष असते. अतिशय उच्च उत्पादन क्षमता आहे. संकरित टोमॅटो क्रॉस बी फुलांचा पहिला बहार रोपे शेतात लावल्यानंतर 25 दिवसांनी. फळांचे सरासरी वजन 50 ग्रॅम. फळांचा आकार काहीसा अंडाकार आणि लांबडा, खालच्या बाजूस थोडे टोकदार. पिकलेले फळ आकर्षक व गडद लाल रंगाचे, गर देखील लाल रंगाचा असतो. रोपांची वाढ सुनिश्चित व आटोपशीर. पहिले फळ रोप लावणीपासून 65 ते 70 दिवसात पिकते. लवकर परिपक्व होणारे संकरित वाण. संपूर्ण उत्पादन 3 ते 4 खोडण्यामधून मिळते. फळात बिया कमी असून साल टणक असते, म्हणून वाहतुकीला आणि प्रक्रिया करण्यास उत्तम. फळांचे TSS 3 ते 3.5 ब्रिक्स. उत्पादन क्षमता उत्तम. संकरित टोमॅटो गोट्या. फुलांचा पहिला बहार रोप लावण्यापासून 35 दिवसात. हे मध्यम अवधीचे वाण आहे. पहिले फळ लावणीपासून 70 ते 75 दिवसात परिपक्व होते. फळांचे सरासरी वजन 40 ते 45 ग्रॅम. फळ अंडाकृती आकाराचे. परिपक्व फळ गडद लाल रंगाचे व देठाकडे पांढरे. रोपांची वाढ सुनिश्चित प्रकारची. पाने फिकट हिरव्या रंगाची. फळांची साल घट असल्याने वाहतुकीत फळ टिकून राहते. फळांचे TSS 4 ब्रिक्स. अधिक उत्पादन क्षमता. संकरित टोमॅटो S28. फुलांचा पहिला बहार रोप लावणीपासून 25 दिवसात. फळांचे सरासरी वजन 70 ग्रॅम. फळ आकाराने लंबगोलाकार आणि साल व आतील गर जाड. संकरित टोमॅटो 68. फुलांचा पहिला बहार रोप लावणीपासून 32 दिवसात. फळांचे सरासरी वजन 50 ग्रॅम. फळांचा आकार चौरस व रोमा पद्धतीचा असतो. साल व गर जाड असतो. पिकलेल्या फळांचा रंग गडद लाल. रोपांची वाढ सुनिश्चित असून रोप 70 ते 75 सेंटीमीटर उंच वाढते. पहिले फळ लावणीनंतर 65 ते 67 दिवसांनी मिळते. फळांचे TSS 5 ब्रिक्स असते. या संकरित वाणाची उत्पादन क्षमता उत्तम आहे. संकरित टोमॅटो S72. फुलांचा पहिला बहार लावणीपासून 37 दिवसात. फळांचे सरासरी वजन 80 ग्रॅम. फळांचा आकार चौरस व रोमा पद्धतीचा. साप व गर जाड असतो. फळ टिकाऊ असल्याने लांब पल्ल्याच्या वाहतुकीस योग्य. पिकलेल्या फळांचा रंग गडद लाल. रोपांची वाढ सुनिश्चित असून रोप 80 सेंटीमीटर वाढते. हे मध्यम कालावधीचे संकरित वाण आहे. पहिले फळ लावणीनंतर 76 दिवसांनी मिळते. या संकरित वाणाची उत्पादन क्षमता अधिक आहे. संकरित टोमॅटोच्या लागवडीसंबंधी काही सूचना. पेरणीचा हंगाम 15 मे ते जून, ऑक्टोबर नोव्हेंबर जानेवारी फेब्रुवारी. किती बियाणे लागते? हेक्टरी 120 ते 125 ग्रॅम. अंतर 2 ओळीमध्ये 75 सेंटीमीटर, 2 रोपांमध्ये 60 सेंटीमीटर. रासायनिक खतांची मात्रा शेवटच्या वखरण्याआधी शेतात प्रति हेक्टरी 75 ते 80 गाड्या शेणखत पसरावे. प्रति हेक्टरी किलो नत्र 200 ग्रॅम, स्फोरस 100 ग्रॅम, पालास 100 ग्रॅम. सिंचन. पिकाला वरचेवर बेताचे पाणी द्यावे लागते. किती वेळा पाणी द्यावे हे ऋतुमान, जमिनीचा प्रकार व पिकांची वाढ यावर अवलंबून असते. हलके पाणी दिल्यावर वर खत घालावे. पीक संरक्षक वेळापत्रक प्रति हेक्टरी. रोप कीटकनाशके बुरशीनाशक लावणीनंतर किती दिवसांनी. रोप लावल्यानंतर प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो या प्रमाणात थायमेट दाणेदार आंतरप्रवाही औषध विक्रावे. 8 दिवसांनी थायोडॉन किंवा एंडोसल्फान किंवा एकालगची फवारणी करावी. रॉयल सीडचे संकरित टोमॅटो वाण. संकरित टोमॅटो निधी 368. ठळक वैशिष्ट्ये. झाडांचे प्रकार
सोने जे 4 ते 4.5 फूट उंच वाढते. फळांचा आकार चौकोनी गोलाकार. फळांचा रंग कच्च्या फळांचा रंग एकसारखा हिरवा, पिकल्यानंतर गडद लाल. फळांचे सरासरी वजन 80 ते 90 ग्रॅम. फळाची प्रत भरपूर गर, जाडसार, टणक फळ. दूरच्या बाजारपेठे पाठवण्यास उपयुक्त. विशेष माहिती: अधिक व भरपूर दिवस उत्पादन देणारा वाल. लागवडीनंतर 55 ते 60 दिवसांनी पहिली तोडणी चालू होते. रोग सहनशील बॅक्टेरियल विल्ट. एंडो अमेरिकन संकरित टोमॅटो बियाणे. आकाश: पक्वता कालावधी पुनर्लागणीनंतर 60 ते 65 दिवसात तयार. आपण रोपे 30 दिवसानंतर शेंडा खोडून लागवड केली तर प्लॉट चालवणार हुशार लागू शकतो. फळ किंचित लंबगोलाकार व अतिशय टणक. दूरवरच्या ट्रान्सपोर्टसाठी अतिशय उत्तम. फळांचे वजन 85 ते 90 ग्रॅम. फळांचा रंग अतिशय चकाकी असणारा. रोग व किडींना सहनशील असणारी जात. 3.5 ते 4 फूट उंच गोल्डन सीड संकरित टोमॅटो. व्हायग्रो 18-14. नाथ शिळचे संकरित टोमॅटो बियाणे. संकरित टोमॅटो NTH मालिका. या मालिकेत 12 उत्तम संकरित जाती आहेत. आपल्या कृषी वातावरण विभागाला योग्य अशा या जाती नाथ सीड्स लिमिटेड साठी रॉयल स्लाउजनी फ्रान्समध्ये विकसित केल्या आहेत. या संकरित जाती अधिक उत्पादन देणारे असून दूर अंतरावर वाहून नेण्यासाठी योग्य अशा दर्जाच्या आहेत. नाथ अमृत 110. मध्यम घट प्रकारचे फळ देणारे टोमॅटोचे एक निमस्पष्ट असे संकरित जात. फळ गोल आकाराचे व रंग लाल. फळाचे सरासरी वजन 80 ते 100 ग्रॅम. दर रोपामागे सरासरी 62 फळे मिळतात. दर हेक्टरी उत्पादन 110 ते 120 टन. लावणीपासून 120 दिवसानंतर पिकांचे सर्व खोडे पूर्ण होतात. नाथ अमृत 901. मध्यम घट फळे देणारे टोमॅटोचे एक निमस्पष्ट अशी संकरित जात. फळांचा आकार गोल असून रंग लाल. फळांचे सरासरी वजन 100 ग्रॅम आणि दर झाडामागे सरासरी 33 फळे मिळतात. हेक्टरी उत्पादन 110 ते 120 टन. लावणीपासून 120 दिवसात पिकांचे सर्व खुडे पूर्ण होतात. सेंचुरी सीड्स टोमॅटो बियाणे. सुप्रिया 235. फळांची क्वालिटी अतिशय उत्तम असून फळांची संख्या 10 ते 12 एकसारखी असते. फळे अतिशय कडक व टिकाऊ असतात. बाजारात व्यापाऱ्याची मागणी चांगली असून फळे 4-5 दिवसात अतिशय उत्तम स्थितीत राहतात. त्यामुळे लांब वाहतुकीला सोयीस्कर आहे. पहिल्या तोडणीपासून ते शेवटच्या तोडणीपर्यंत फळे एकसारखे आकाराचे असतात. विषाणूजन्य रोगांना बळी पडत नसून रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे. न्यूनियम सीड्स 77-1 संकरित बियाणे. NP 50-20. संकरित उत्कृष्ट वाढणारी जात. लवकर परिपक्व होणारी चौकोनी गोलाकार फळे. दूरच्या वाहतुकीसाठी उत्तम व मोठे फळ. ग्राहकांना आकर्षित करणारी जात. लक्ष्मी NP 50-05, NP 77-05, पद्मावती NP 50-30. नवार्टीचे संकरित बियाणे अविनाश 2. हे झाड सुनियोजित व मध्यम आकाराचे असून जोमदार वाढते. ही जात लवकर येणारी असून लागवडीनंतर 50 ते 55 दिवसात भरपूर फळे देते. फळे सुंदर गोलाकार चमकदार आकर्षक गर्द लाल रंगाचे व जाड सालीचे असतात. फळांचे सरासरी वजन 80 ते 100 ग्रॅम असून दूरच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी ही जात अतिशय उपयुक्त आहे. फळे काढल्यानंतर 10 ते 12 दिवसापर्यंत टिकून राहतात. रोग प्रतिकारक शक्ती. ही जात व्हायरस घोबड्या रोगास बऱ्याच प्रमाणात प्रतिकारक असून इतर व्हर्टिसिलियम फ्युजेरियम 2 व स्टेम फायलिम या रोगापासून प्रतिकारक आहे. बियाण्याची मात्रा 1 हेक्टर क्षेत्रासाठी 2500 बियाण्याची 10 पाकिटे लागतात. उत्पन्न प्रगतशील शेतकऱ्यांनी उत्तम लागवड करून अविनाश 2 चे हेक्टरी 120 टन उत्पन्न घेतले आहे. आता बरेच शेतकरी त्यांचे अनुकरण करत आहेत. रसिका: झाड सुनियोजित जोमदार वाढ. भरपूर फांद्या व पाने यामुळे पानाखाली आच्छादली जातात. ही जात लवकर येणारी असून लागवडीनंतर 50 ते 55 दिवसात फळे काढणीस येतात. फळे फळ गोलाकार घट्ट व गडद लाल रंगाचे असतात. फळांचे सरासरी वजन 80 ते 100 ग्रॅम असते. साल जाड फळे टिकाऊ असल्यामुळे दूरच्या बाजारपेठेत ही फळे पाठवण्यास योग्य असतात. या जातीची फळे शेवटच्या तोड्यापर्यंत समान आकाराची राहतात.
ती बार बनत नाहीत आणि म्हणून शेतकऱ्यांना या पिकातून इतर जातीपेक्षा जास्त भाव अधिक नफा होऊ शकतो. रोगप्रतिकारक शक्ती फ्युजारियम 2 व व्हर्टिसिलियम मर या रोगांना प्रतिकारक आहे. बियाण्याची मात्रा 100 ग्रॅम प्रति हेक्टरी, उत्पन्न साधारण 100 टन प्रति हेक्टरी, रत्ना झाड सुनियोजित व मर्यादित स्वरूपाचे असून एकदम जोमदार वाढते. ही एक अतिशय दणकट जात आहे. भरपूर फांद्या व पाने असतात. लागणीनंतर 60 ते 65 दिवसात फळे पक्व होण्यास सुरुवात होते. फळ गोलाकार लाल रंगाचे घट सालीचे व चवदार असते. फळांचे वजन सरासरी 80 ते 124 ग्रॅम भरते. फळे टिकाऊ असून दूरच्या बाजारपेठेत पाठवण्यास योग्य असतात. रोगप्रतिकारक शक्ती फ्युजारियम 2 व व्हर्टिसिलियम मर या रोगांना प्रतिकारक आहे. बियाण्याची मात्रा 100 ग्रॅम प्रति हेक्टरी. काही शेतकरी बंधूंनी 100 टन प्रति हेक्टर उत्पादन काढलेले आहे. लोरिका झाड अतिशय जोमदार सुनियोजित व मर्यादित स्वरूपाचे आहे. फांद्या व पाने भरपूर असल्याने फळांना आच्छादन मिळते. लागणीनंतर 60 ते 65 दिवसात फळे पक्व होण्यास सुरुवात होते. भरपूर उत्पन्न देणारी जात. फळ अंडाकृती अतिशय घट व जाड सालीचे तसेच आकर्षक लाल रंगाचे असते. फळांचे वजन सरासरी 80 ते 100 ग्रॅम भरते. फळे गोसाने लागतात. या आपल्या देशातील एकमेव जाड सालीची जात आहे. अतिशय टिकाऊ आणि म्हणूनच दूरच्या बाजारपेठेत पाठवण्याचा फार उत्तम. रोगप्रतिकारक शक्ती व्हर्टिसिलियम व फ्युजारियम 2 मर या रोगास प्रतिकारक. बियाण्याची मात्रा 100 ग्रॅम प्रति हेक्टरी, उत्पन्न 100 टन प्रति हेक्टरी होऊ शकते. गुपिक सीडचे संकरित टोमॅटो वाण अतुल GS 41 सीमित वाढ. लागवडीनंतर 60 ते 65 दिवसांनी पहिली तोडणी. चौकोनी गोलाकार फळे लाल गडद रंग 75 ते 80 टन हेक्टरी उत्पादन. रोगप्रतिकारक्षम आरोह GS 43 असीमित उंच वाढ. लागवडीनंतर 70 ते 75 दिवसांनी पहिली तोडणी. चौकोनी गोलाकार फळे लाल गडद रंग 80 ते 85 टन हेक्टरी उत्पादन. रोगप्रतिकारक्षम हंगाम खरीप हंगामासाठी मे जून महिन्यात लागवड करावी. रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात लागवड करावी. तर उन्हाळी हंगामासाठी डिसेंबर जानेवारीमध्ये लागवड करणे फायदेशीर ठरते. बाजारपेठेची मागणी व योग्य बाजारभाव लक्षात घेऊन टोमॅटो लागवडीचा हंगाम निवडावा. टोमॅटो फायदेशीर लागवडीसाठी पावसाळी व उन्हाळी हंगाम उपयुक्त ठरतो. तरी शेतकरी बंधूंनी आपला टोमॅटोचा मागील अनुभव व बाजारभावाची सांगड त्याचप्रमाणे त्या हंगामातील एकूण टोमॅटो लागवडीचे क्षेत्र लक्षात घेऊन टोमॅटो पिकाचा हंगाम निश्चित करावा. पावसाळी हंगामामध्ये लवकर टोमॅटोची लागवड केल्यास सुरुवातीच्या पावसामुळे रोपवाटिकेचे नुकसान होते. तर उशिरा टोमॅटो लागवड केल्यामुळे यदा कदाचित पावसाळी हंगाम उशिरा झाल्यामुळे पावसामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होते. अशावेळी ह्या हंगामात निचरा होणारी जमीन उशिरा पावसाळी हंगामासाठी निवडावी. उन्हाळ्यात योग्य पाण्याची उपलब्धता असेल तर उशिरा उन्हाळी हंगाम फायदेशीर ठरतो. पण अशावेळी टोमॅटोची लागवड काळी कसदार जमिनीत करणे फायदेशीर ठरते. रोपांचे व्यवस्थापन टोमॅटो पिकाचे 80% यश हे रोप व्यवस्थेवर अवलंबून असते. 1 हेक्टर टोमॅटो लागवडीकरता सर्वसाधारण 4 गुंठे जागा आवश्यक आहे. 3 मीटर बाय 1 मीटर 15 सेंटीमीटर या आकाराचे 20 ते 25 मऊ भुसभुशीत गादी वापे तयार करावे. वाफा पाण्याने पूर्णपणे भिजवून घ्यावा व वापसावस्थेत दर 10 सेंटीमीटर अंतरावर 0.5 सेंटीमीटर खोल रेग ओढून प्रत्येक 2.5 सेंटीमीटर वर 1-1 बी टोकन करावे. नंतर बारीक वाळूने बी झाकून टाकावे. गादी वाप्यावर 2 ग्रॅम प्रति लिटर कार्बन डेंजन प्रति मेटॅलिकची झारीने ओतावे. गादी वाफा नेहमी वापसावस्थेत ठेवावा. जास्त थंडी उष्णतेमुळे भाताच्या तंसाने गादी वाफा झाकावा. त्यामुळे ओलावा टिकून राहण्यास मदत होते. साधारण 7 ते 8 दिवसात उगवण होते व 1 महिन्यात रोप लागवडीस तयार होते. 7 दिवसाच्या अंतराने आंतरप्रवाही कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करावी. रोप लागवडीच्या आधल्या दिवशी वाफा ओलावून घ्यावा व दुसऱ्या दिवशी रोपे उपटून कार्बन डेंजिन किंवा
मेटॅलॅक्झिल 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मुळे बुडवून लागवड करावी. रोपे व्यवस्थापन गादी वापा उंच स्वच्छ व इतर पिकापासून दूर असावा. उंच रोपापेक्षा बसके टवटवीत व भरपूर मुळांचा झारवा असलेले रोपे असावेत. रोप पुनर्लागणीच्या वेळेस 4 ते 5 पानांची दणकट व जाडबुंद्याची असावीत. विशेष सूचना, रोपे तयार करण्याची जागा स्वच्छ व इतर पिकापासून दूर असावी. गादी वाफ्यावर रोपे तयार करताना वाफ्यात अर्धवट कुजलेले शेणखत कंपोस्ट खत वापरू नये. अशा खताच्या वापरामुळे बुरशीजन्य रोग जीवाणू व तणांचा प्रादुर्भाव होतो. गादी वाफ्यावरील वेडी वाकडे व अशक्त रोपे काढून टाकावीत. व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोपावर अन्नरस शोषण करणाऱ्या किडींचा मुख्यतः माव्यांचा बंदोबस्त करावा. प्रत्येक झाडावरील पहिले फूल काढावे, त्यामुळे जास्त फुलकळी येऊन उत्पादन वाढते व पहिले मोठे बेडोळ आकाराचे फळ येत नाही. जिथे पाणी क्षारयुक्त असेल तेथे पोच पाणी वारंवार द्यावे. वर खताची मात्रा जास्त वेळा विभागून द्यावे. पुनर्लागण अधिवर्पेची व पुनर्लागणीची शेतीची अवस्था सारखी असावी. पुनर्लागणीच्या वेळेस सर्व मुळे सरळ खालच्या दिशेने गेली पाहिजेत याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. रोपे तयार करणे. यशस्वी आणि फायदेशीर लागवडीसाठी चांगली रोपवाटिका तयार करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. चांगला निचरा असणारी जमिनीची एक गादी वाफ्यासाठी निवड करावी. टोमॅटोची जोमदार व निरोगी रोपे तयार करणे हे टोमॅटोच्या यशस्वी लागवडीचा पाया आहे. त्यासाठी सुरुवातीपासूनच रोग व नियंत्रण रोपवाटिकेमध्ये करणे गरजेचे आहे. रोपांच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात रोग व किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कमजोर रोपे तयार होतात. त्यासाठी रोपवाटिकेमध्ये रोग व कीड नियंत्रण करणे गरजेचे आहे. बीज उगवून आल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी 2 ओळीतून प्रतिवाप्यास 10 ग्रॅम दाणेदार फॉरेट टाकावे. त्याचप्रमाणे रोगर नुआन व M45 या कीटकनाशकांची व बुरशीनाशकांची आठवड्याच्या अंतराने एकत्र मिसळून फवारणी करावी. रोगर 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यासाठी, नुआन 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यासाठी, M45 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यासाठी. वरील फवारणीच्या द्रावणामध्ये 1% युरिया मिसळण्यास हरकत नाही, मात्र युरियाचे प्रमाण जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी. याचा रोपांच्या जलद वाढीसाठी उपयोग होतो. 1% युरिया द्रावण म्हणजेच प्रति लिटरी पाण्यामध्ये 1 ग्रॅम युरिया मिसळणे. मर रोग दिसून आल्यास ब्लायोटॉक्स 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण रोपाजवळ टाकावे. फुलकडे तुडतुडे या कीटकांमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो, म्हणून वेळीच याचा बंदोबस्त करावा. कीड व विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 10 दिवसाच्या अंतराने 10 मिली रोगर 10 ग्रॅम बायोस्टीन 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोपवाटिकासाठी पाणी नियोजन. बी उगवून येईपर्यंत वाफ्याला झारेने पाणी द्यावे. रोपे वाढण्यास सुरुवात झाल्यावर पाटाने पाणी द्यावे. रोपवाटिकेसाठी आच्छादन. रोपवाटिकेसाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला उन्हापासून किंवा कीटकापासून संरक्षणासाठी वाफ्याच्या आकाराप्रमाणे सेडनेट किंवा नायलॉन जाळ्याचा उपयोग फायदेशीर ठरतो. सेडनेट किंवा नायलॉन जाळ्यामुळे कीटकांचा बंदोबस्त कमी होऊन विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रण होण्यास मदत होते, त्यामुळे पीक संरक्षण खर्चात कपात होते. लागवड करणे. टोमॅटोची लागवड सरी वरंब्यावर करावी. पूर्व मशागत. जमीन प्रथम आडवी व उभी खोल नांगरून घ्यावी. प्रति एकर 10 टन कंपोस्ट किंवा शेणखत चांगले नीट पसरून घ्यावे. 3 वेळा कुळवणी करावी व जमीन सपाट करून 3 फुटावर सऱ्या पाडून पाणी देण्याच्या दृष्टीने रानबांधणी करावी. रासायनिक सेंद्रिय खतांचे प्रमाण. सेंद्रिय खत 1 एकरी 10 टन, 1 एकरी प्रमाण 2 ट्रक शेणखत, नत्र 72 किलो 100 किलो DAP, स्फुरत 60 किलो 100 किलो कॅन, पाला 40 किलो 50 किलो मोरेटा पोटॅश. नत्राची मात्रा 2 हप्त्यात देण्यात यावी, तर स्फुरत व पालास एकदम पुनर्लागण्याची वेळी द्यावी. खत देण्यासाठी प्रत्येक वरंब्यावर लांबीच्या बाजूने खोल सरी काढून त्यात वरीलप्रमाणे एकरी खते यांचे मिश्रण द्यावे. याच मिश्रणात 15 किलो फोरेट हे टाकावे. कॅल्शियमची कमतरता असणाऱ्या जमिनीमध्ये संकरित टोमॅटो वाणाच्या कॅल्शियमची ज्यादा प्रमाणात गरज भासते, म्हणून वर सांगितल्याप्रमाणे कॅल्शियम अमोनियम नायट्रेटची मात्रा देणे फायदेशीर ठरते. तसेच टोमॅटो पिकाला फळधारणा सुरू झाली म्हणजे 2% कॅल्शियम क्लोराईड
ची 2 ते 3 वेळा फवारणी करावी. खते व्यवस्थापन, टोमॅटो फळांचे उत्पादन व फळांचा दर्जा हा संपूर्णपणे जमिनीच्या व टोमॅटोच्या झाडांच्या पोषणावर अवलंबून असतो. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने टोमॅटो लागवडीपूर्वी आपल्या जमिनीची माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे, कारण त्यानुसार प्रत्येक पिकास शेतकरी बंधूंना संतुलित खते देता येतील. जमिनीच्या प्रतीनुसार खतांचे डोसेस ठरवावे लागतात. त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्याचे टोमॅटो पिकास अत्यंत महत्त्व असल्यामुळे त्यांची गरजेनुसार उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. माती परीक्षणावरून उपलब्ध मुख्य अन्नद्रव्याच्या आधारे रासायनिक व सेंद्रिय खताचे प्रमाण ठरवता येते. सर्वसाधारणपणे टोमॅटो पिकास त्यांच्या आयुष्यात प्रति एकरी 70 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 40 किलो पालाची आवश्यकता असते. नत्र, स्फुरद व पालास हे मुख्य अन्नघटक असल्यामुळे त्यांची टोमॅटो पिकांच्या पुनर्वाढीत सतत आवश्यकता असते. त्यासाठी टोमॅटो पिकास या मुख्य अन्नघटकाची विभागणी करून त्याचा वापर करावा लागतो. मुख्य अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे टोमॅटो पिकावर दिसणारी लक्षणे. नत्र, टोमॅटो झाडाची पाने पिवळी पडतात. टोमॅटोच्या मुळांची व झाडांची वाढ खुंटते. फूट व फळे कमी होतात. स्फुरद, टोमॅटोचे पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते. पानांची मागील बाजू जांभळट होते. टोमॅटोच्या पानांच्या कडा तांबटसर होऊन पानावरही तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखोड होऊन शेंडे गळून पडतात. टोमॅटो पिकामधील वरखतेची विभागणी. लागवडीच्या वेळी लागवड करतेवेळी 1:20:0 किंवा 1:DAP प्रति एकर व 1:00 कॅल्शियम नायट्रेट व 1:00 पोटॅश द्यावे. जमिनीत निमॅटोड या सूत्रकृमीचा त्रास असेल तर 1 एकरासाठी 10 वणी तंबाखू खत पूर्वमशागतीच्या वेळी सरीमध्ये द्यावे. वरखताचा दुसरा हप्ता. रोपे पुनर्लागणीनंतर 20 ते 25 दिवसांनी रोपाच्या खालच्या भागात साधारण 10 सेंटीमीटर वर बोटाने उत्तळ सरी पाडून त्यात 50 किलो 23:23:0 व 50 किलो युरिया किंवा अमोनियम सल्फेट हे प्रति एकरी द्यावे. पाणी परीक्षणाच्या अहवालाचा अभ्यास करून सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर 25 किलो मॅग्नेशियम प्रति एकर या वेळेस देणे किंवा एकरी 50 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर करावा. वरखताचा तिसरा हप्ता. वरखताच्या दुसऱ्या हप्त्यानंतर 20 ते 25 दिवसांनी तिसरा डोस द्यावा. त्यात 10:26:26 हे 2 गुणी अधिक नर्मदा कॅन 1 गुणी प्रतिक्रियाप्रमाणे द्यावी. पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापनामध्ये मुख्यत्वे करून टोमॅटो पिकाची पाण्याची गरज पिकास योग्य वेळी पाण्याच्या पाळ्या आणि पाणी शेतात समप्रमाणात बसण्यासाठी करावयाची रानबांधणी या 3 बाबींचा समावेश होतो. थोडक्यात पिकास पाणी किती कधी कसे द्यावे यास पाणी व्यवस्थापन असे म्हणतात. प्रचलित कोणतीही प्रवाही पद्धत अवलंबली असता सुमारे 5 ते 10% पाण्याचा नाश पिकाच्या कार्यक्षम मुळांच्या खाली जाऊन होतो. प्रवाही पद्धतीत शहरांचा निचरा कार्यक्षमरित्या होतो, परंतु बऱ्याच वेळा आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी द्यावे लागते. तसेच प्रवाही पद्धतीत पाणी दिल्यामुळे जमिनीच्या पोकळीतील हवा निघून जाते व मुळांना प्राणवायूचा अपुरा पुरवठा होऊन हवेचा ताण बसतो. खरीप हवामानात पाऊसमान लक्षात घेऊन 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. फूल फळधारणीपासून तर काढणी सुरू असेपर्यंत नियमित पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुले फळ गळणे, फळधारणा न होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. हिवाळी हंगामामध्ये 5 ते 7 दिवसांनी आणि उन्हाळी हंगामामध्ये 3 ते 4 दिवसांनी पाणी द्यावे. पिकाला जास्त पाणी दिल्यास योग्य निचरा न झाल्यास पिकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. मुळांचे कार्य थंड होते. बुरशीजन्य रोगांचे लागण होण्यास पोषक वातावरण तयार होते. वळण व आधार देणे. दर्जेदार फळांचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी टोमॅटो पिकाला आधार व वळण देणे फार महत्त्वाचे आहे. पुनर्लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी रोपांची जुनी खालची पाने काढून टाकावेत. आधारासाठी बांबू तारा 14 नंबर तार, सुतळी लाकडी डामाचा वापर करावा. रोप जसेजे वाढेल त्याप्रमाणे सुतळीच्या सहाय्याने तारला बांधाव्यात. टोमॅटोवरील रोग व किडी नियंत्रण. करपा. सर्वसाधारणपणे हा रोग टोमॅटोच्या वयात 2 वेळा येतो. सुरुवातीस होणारा करपा, त्यात पानांच्या कडा जळतात व पानावर तांबडे चट्टे पडतात. तसेच उशिरा येणारा करपा म्हणजे पानावर जास्त प्रमाणात गोलाकार वलये दिसून तपकिरी रंगाचे मोठे डबके दिसतात व पाने वाळून जातात. काही वेळा झाडाची वरील पाने शेंड्याकडून वळतात. या रोगाच्या बुरशीमुळे पाने पिवळी पडतात आणि नंतर
पानावर तपकिरी काळपट ठिपके दिसतात, त्यामुळे पाने करपून जातात. फांदीवर आणि पानावर सुद्धा अशी ठिपके दिसतात. उष्ण व दमट हवेमध्ये या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. उपाय: करपा सुरुवातीचा असेल व प्रमाण कमी असेल तर डायथेमियम 45 किंवा कॉपर ऑक्सिजन क्लोराईड 500 ग्रॅम हे बुरशीनाशक 150 ते 200 लिटर पाण्यात टाकून फवारावे. करपा जास्त असल्यास रिडोमिल 500 ग्रॅम किंवा कुमानेल 1 लिटर अधिक टिल्ट 100 मिली किंवा कुमानेल 1 लिटर अधिक कवच 300 ग्रॅम किंवा तयार बोर्ड मिश्रण 1 किलो अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन 25 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी घेऊन आलटून पालटून फवारणी करावी. कॅप्टा 500 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी घेऊन 2 फवारणी करण्यासाठी करणे. टोमॅटोवरील फळ कुजव्या: पावसाच्या पाण्याचे थेंब देठावर पडून तेथून सरकून देठाच्या बेचक्यात शिरून फळ कुजण्यास सुरुवात होते. फळांच्या तळाजवळ नक्षीदार टेकली आकाराची करड्या रंगाची रिंग हळूहळू हे ते स्पष्टपणे दिसल्याचे जाणवते. चांगले दिसणारे फळ घरी नेल्यानंतर तिसऱ्या दिवशीच पूर्ण सडते. उपाय: फळ कुजव्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी पाऊस पडल्यानंतर 22 ते 200 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी. फळ सडण्याचे प्रमाण जास्त असल्यास रोको किंवा बेनोमिल किंवा रोरॉलचा फवारा द्यावा. टोमॅटोवरील मररोग: या रोगामुळे पाने पिवळी पडतात आणि रोगट झाडांची वाढ खुंटते. या रोपांचा प्रसार हा रोपवाटिकेमध्ये झालेला असतो. तसेच टोमॅटोचे पीक प्रत्येक वर्षी एकाच जमिनीत घेतल्यामुळे या रोगाचे प्रमाण वाढले जाते. उपाय: या रोगाच्या बंदोबस्तासाठी पिकांची फेरपालट, निरोगी बियांचा वापर करावा. पुनर्लागवड करताना रोपे 22 टेच्या द्रावणामध्ये बुडवून घ्यावी. पुनर्लागवडीनंतर मुख्य प्लॉटमध्ये मर रोगाचे प्रमाण जास्त असल्यास 22 टेच्या द्रावणात ट्रेंचिंग करावी. भुरी: एकदम उष्ण वातावरणात दमट व थंड वातावरण होत असताना किंवा ढगाळ वातावरणात भुरी रोग येतो. पानांच्या वरच्या खालच्या पृष्ठभागावर पांढरी बुरशी येते. अशा वेळेस खालील बुरशीनाशके वापरावीत. उपाय: सल्फर 500 ग्रॅम किंवा 22 ते 200 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी, बेलिटॉन 150 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी, स्पॉटेड विल्स व्हायरस हा अतिशय नुकसान करणारा रोग असून विशेषतः सांग्रेट टोमॅटोवर हा रोग मोठ्या प्रमाणात येतो. उन्हाळी हंगामामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. या रोगाची सुरुवात शेंड्याकडून होते. कोवळ्या पानावर बारीक गोल तांबूस आणि काळपट असे असंख्य चट्टे दिसतात आणि 2 ते 3 दिवसात पाने करपून काळपट पडतात. रोगाचा प्रादुर्भाव फळे येण्यापूर्वी झाला असेल तर झाडावर फुले फुले लागत नाहीत. फळावर रोग असल्यास फळावर पिवळसर डाग पडतात. फळे पूर्ण वाढ होण्यापूर्वी पिकतात आणि फळांचा आकर्षक रंग येत नाही. या रोगाचा प्रसार फुलकडीपासून होतो. उपाय: सुरुवातीच्या काळापासून फुलकडीचा कीटकनाशके फवारून नियंत्रित करणे. खैरे रोग: हा रोग बॅटरी जीवाणूमुळे होतो. पावसाळ्यात या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो. या रोगामुळे पानावर व फळावर तपकिर रंगाचे खवले दिसतात. उपाय: कॉपर ऑक्सिजन क्लोराईड 500 ग्रॅम प्लस स्ट्रेप्टोसायक्लिन 25 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. तयार बोर्ड मिश्रण 1 किलो प्रति 200 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी. लीफ कर्ल: पाने लहान होणे. टोमॅटो पिकावर हा रोग मोठ्या प्रमाणावर येणारा रोग आहे. हा धातुक लसीपासून होतो. या रोगाचा प्रसार पांढरी मार्शी या किडीमुळे होतो. म्हणून टोमॅटो पिकास रोपापासूनच पांढरी मार्शी या किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कीटकनाशकाची वेळेवर फवारणी करणे गरजेचे आहे. हा रोग विषाणूमुळे होतो. या रोगामुळे पाने सुरकुतल्यासारखी दिसतात, झाडांची वाढ खुंटते आणि झाड फिकट हिरवे दिसते. सुरुवातीच्या काळात हा रोग पिकावर आल्यास पिकांना फलधारणा होत नाही. उपाय: पांढऱ्या माशीचे सुरुवातीपासून नियंत्रण करणे. रोगच झाडे दिसल्यास उपटून नष्ट करणे. कर्ल ऑफ आणि कर्ल फ्री अँटी कर्ल 500 मिली प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटोवरील किडे तुडतुडे पाण्यातील रस शोषून करतात, त्यामुळे पाने किडतात व पानांच्या कडा लालसर होऊन पाने वाळतात. सर्व प्रकारच्या भाजीपाला व टोमॅटोवर या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होतो. हे कीटक पानातील अन्नरस शोषून घेतात आणि विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात. त्यामुळे पाने पिवळसर पडतात व बोकल्यासारखे दिसतात. उपाय: मेटासिस्टॉप 300 मिली
प्रति 200 लिटर पाणी, मेटाशील 250 मिली प्रति 200 लिटर पाणी, हॉलडॉल पावडर 10 किलो प्रति एकरी, कॉम्प्युटर 100 मिली प्रति 200 लिटर, रोगोर 300 मिली प्रति 200 लिटर। सेंडे व पोकरणाऱ्या आळी, या आळीमुळे टोमॅटोच्या फळांचे सर्वाधिक नुकसान होते। या किडीची पूर्ण वाढलेली हिरव्या रंगाची आळी कोळी पाणी खाते आणि नंतर फळे पोखरते। उपाय: ट्रायसेल 400 मिली प्रति 200 लिटर पाणी, नोवान 500 मिली प्रति 200 लिटर पाणी, क्युराक्रॉन 500 मिली प्रति 200 लिटर पाणी।